सकाळी 7:06 बदलापूर CSMT लोकल मध्ये शेकडो प्रवासी आणि आज या प्रवाशांसाठी देवदूत ठरलेत RPF जवान सुरेश कुमार मीना। सुरेश आज अंबरनाथ बी केबिन जवळ नसते तर मोठी दुर्घटना घडली असती। लोकल मध्ये ऑफिसला जाणाऱ्यांची खच्चून गर्दी। लोकल अंबरनाथच्या बी केबिन परिसरात पोहोचली आणि अचानक इमर्जन्सी ब्रेक लागले। घडलं असं की राउंडिंग वर असलेल्या RPF जवान सुरेश कुमार मीना यांना रेल्वे रुळाला तडा गेल्याचं दिसलं। त्यांनी भरधाव येणाऱ्या या लोकलच्या दिशेने धाव घेत मोटरमनला गाडी थांबवण्याचा इशारा दिला। मोटरमनने इमर्जन्सी ब्रेक लावत गाडी थांबवली पण तोवर तुटलेल्या रुळावरून 3 डबे पुढे गेले होते। सुदैवाने अनर्थ टळला होता। जैसे हम यहाँ पे 7 लगभग करीबन पहुंचे तो आते देखा कि यहाँ पे लगभग 1 इंच से रेलवे फ्रैक्चर पाया गया, तो हमने उसकी सूचना तुरंत उच्च अधिकारी को दी गई, अधिकारी को दी। उसी टाइम देखा कि एक लोकल भी आ रही थी, तो हमने भाग के उसको और इशारा किया तो उसने इमरजेंसी ब्रेक लगाया। इसके वजह से बड़ा हादसा ना, बाकी का फिर भी 3 डिब्बे रेल फ्रैक्चर के ऊपर से निकले। तातडीने दुरुस्ती करून रेल्वे प्रशासनाने लोकल CSMTच्या दिशेने रवाना केली। त्यात 1.5 तास गेला। त्यानंतर रेल्वेने अर्ध्या तासाचा विशेष ब्लॉक घेऊन हा 8 फुटांचा रूळ बदलला। आता मी उभा आहे अंबरनाथ आणि बदलापूर रेल्वे स्थानकादरम्यान। आपण पाहू शकता की याच ठिकाणी जो सकाळी 7:15 सुमारास रेल फ्रॅक्चर झाला होता, 1 फुटाचा तुकडा होता रेल्वे रुळाचा, तो तुटला होता। मात्र रेल्वे कर्मचारी, रेल्वे सिग्नल यंत्रणा आणि RPF यांच्या सतर्कतेमुळे संभाव्य मोठा अपघात टळलेला आहे। आता या रेल्वे रुळाचं दुरुस्तीचं काम सुरू आहे। आता आपण पाहू शकता की जो 8 फुटाचा जो तुकडा आहे रेल्वे रुळाचा, हा काढून या ठिकाणी हा नवा रेल्वे रुळाचा जो तुकडा आहे हा तिकडे टाकण्यात येणार आहे। शेकडो प्रवाशांचे प्राण वाचवणाऱ्या मीना यांचे रेल्वे प्रशासनाने आभार मानले। इथे ट्रॅक तुटून पडलेला होता आणि एकाच्या RPF जवानाच्या सतर्कतेमुळे त्यांनी लोकलला हात दाखवून ट्रेन थांबवली, लोकल थांबवली, आणि त्याच्यामुळे ती लोकल जर थांबली नसती तर आज मोठी दुर्घटना घडली असती, आणि त्याच्यामुळे शेकडो लोकांचे जीव ह्याच धोक्यात आले होते। थंडीत रुळाला तडे जाण्याचे प्रकार नेहमीच घडतात। या दुर्घटनेसाठी रेल्वे प्रशासनाला जबाबदार धरता येणार नाही, पण ज्या तत्परतेनं सुरेश कुमार मीना यांनी प्रसंगावधान दाखवलं त्यामुळं मोठी दुर्घटना टळली आणि मीना या प्रवाशांसाठी देवदूत ठरले। चंद्रशेखर भुयार, झी मीडिया, अंबरनाथ।